श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हनुमान जयंतीच्या निमित्ताने घरामध्ये हनुमानाचा फोटो असावा की नाही, देवघरामध्ये आपण हनुमानांची पूजा करावी का, तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी कोणत्या दोन गोष्टी आवर्जून कराव्यात आणि स्त्रियांनी कोणत्या चुका या दिवशी अजिबात करू नयेत, तसेच काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. 23 एप्रिलला आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंती जी आहे तर ती चैत्र पौर्णिमेला येत असते आणि जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळेला हनुमान जयंतीचा जन्मोत्सव जो आहे तर तो साजरा केला जातो. परंतु आपल्या मनामध्ये बऱ्याच वेळेला हा प्रश्न असतो की हनुमानांचा फोटो आपण आपल्या घरामध्ये ठेवावा की नाही, त्याचे सकारात्मक परिणाम आहेत की नकारात्मक परिणाम आहेत, तर याबद्दलचीच माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर बघा, आपण कोणत्या प्रकारचा फोटो घरामध्ये ठेवावा किंवा ठेवू नये हे पाहण्यापूर्वी आपण हे पाहूया की या दिवशी तुम्हाला कोणत्या दोन गोष्टी करायच्या आहेत. तर हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला काहीही जरी जमले नाही तरीसुद्धा या दिवशी तुम्हाला हनुमान चालीसा जी आहे तर तिचं पठण करायचं आहे, रामरक्षेचं पठण करायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला या दिवशी हनुमानांना 11 रुईच्या पानांची माळ अर्पण करायची आहे. हनुमानांना रुईच्या पानाची माळ घातली जाते, त्यामुळे 11 रुईच्या पानांची माळ जी आहे तर ती अर्पण करावी. आणि हा जो उपाय आहे तर तो पुरुषांनी करायचा आहे. महिला ज्या आहेत तर त्या हनुमानांच्या मूर्तीला स्पर्श करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांनी या गोष्टी करू नयेत. तसेच पिंपळाची 11 पाने घेऊन त्यावरती शेंदुराने श्रीराम लिहून त्याची माळ तयार करून ती जरी हनुमानांना अर्पण केली तरीसुद्धा चालेल. आता हनुमानांचे जे दर्शन आहे तर ते स्त्रियांनी घेऊ नये असे म्हटले जाते, परंतु तुम्ही काही गोष्टी मात्र या दिवशी करू शकता. जसं की तुम्ही हनुमानासमोर देशी गाईच्या तुपाचा दिवा लावू शकता, फक्त आपल्याला हनुमानांच्या प्रतिमेला स्पर्श करायचा नाही. तसेच या दिवशी हनुमान चालीसा, संकटमोचन, हनुमान अष्टक, सुंदरकांड तर याचे पाठ तुम्ही करू शकता. तसेच तुमच्या हातांनी प्रसाद बनवून तो हनुमानास अर्पण करू शकता. तुम्हाला या दिवशी तुमच्या हाताने हनुमानांसाठी प्रसाद बनवायचा आहे आणि घरातील पुरुषांच्या हातून तो तुम्ही मंदिरामध्ये देऊ शकता. तर या गोष्टी महिला नक्कीच करू शकतात. आता हे पाहूया की घरामध्ये हनुमानांचा फोटो असावा की नसावा. तर बघा, ज्या घरामध्ये हनुमानांचा फोटो असतो त्या घरावरती येणारी सर्व संकटे टळतात, अडचणी नष्ट होतात. अशा घरामध्ये शनीचा त्रास असेल, मंगळ असेल, पितृदोष, तर याचा प्रभाव जो आहे तर तो कमी असतो. हनुमानांचा फोटो घरात असणे हे चांगले मानले जाते, परंतु त्याचे काही नियम आहेत. तर कशा प्रकारचा फोटो असावा आणि कसे फोटो घरात चुकूनही लावू नयेत तर हे आपण पाहूया. वास्तुशास्त्राचा विचार केला असता हनुमानांचा फोटो जर आपल्या घरामध्ये असेल तर सर्व संकटे अडचणी दूर होतात, वाईट शक्ती घरामध्ये येत नाही. बजरंग बलीचे चित्र लावताना ते दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला लावायचे आहे. हे चित्र किंवा फोटो शेंदूर चर्चित असेल तर अतिशय उत्तम. तसेच तुम्ही घरामध्ये दक्षिणमुखी हनुमानाचे चित्र लावू शकता, यामुळे दक्षिण दिशेकडून जे येणारे संकट आहे तर ते दूर करण्याची क्षमता आहे, तर ती हनुमंताच्या दिव्य दृष्टीमध्ये आहे. तसेच उत्तरमुखी जे हनुमान आहे, तर असं जर चित्र तुमच्या घरामध्ये तुम्ही लावला, असा फोटो लावला, तर आपल्याला सर्व देवतांची कृपा जी आहे तर ती प्राप्त होत असते. पंचमुखी हनुमानाचा फोटो आपल्या प्रगतीच्या वाटा मोकळ्या करतो, त्यामुळे घरामध्ये तुम्ही पंचमुखी हनुमानांचा फोटो नक्कीच लावू शकता. यामुळे घरात धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते. तसेच वास्तुदोषावरती पर्याय म्हणून सुद्धा हा सल्ला दिला जातो की घरामध्ये पंचमुखी हनुमानांचा फोटो लावावा. तसेच राम आणि हनुमान तर यांची गळा भेट, तर असा जर फोटो असेल तर आपल्या घरातील नात्यांमध्ये जो काही तणाव आहे तर तो नष्ट होतो. तसेच तुम्ही श्रीरामांच्या भजनात हनुमान मग्न आहेत तर असा फोटो लावू शकता, यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होते. ध्यानमग्न हनुमानाचे चित्र जर घरामध्ये लावले तर मनाला शांती मिळते. तसेच संकटमोचन हनुमान म्हणजे उजव्या गुडघ्यावरती बसून आशीर्वाद देतानाचे चित्र जर तुम्ही घरात लावले तर आपल्यावरती संकटे येत नाहीत. तर असे जे फोटो आहेत तर ते तुम्ही लावू शकता, परंतु हनुमानांचे जे फोटो आहेत तर ते आपल्याला किचनमध्ये, बेडरूममध्ये आपल्याला चुकूनही लावायचे नाहीत. शक्ती, भक्ती आणि युक्तीचा त्रिवेणी संगम म्हणजे हे हनुमान आहेत.
तसेच देवघरामध्ये सुद्धा आपल्याला मारुतीचे पूजन हे चुकूनही करायचे नाही, कारण हनुमान जे आहेत तर ते बालब्रह्मचारी आहेत आणि आपण ब्रह्मचार्याच्या आदर्शातून शारीरिक शक्तीचा विकास करा तर असा संदेश देतो. यामुळे वंश खंडित होण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही घरामध्ये हनुमानांचा फोटो लावू शकता. ज्या प्रकाराचा फोटो सांगितलेला आहे त्या प्रकारामध्ये तो फोटो असावा, परंतु देवघरामध्ये मात्र आपल्याला हनुमानांची पूजाही करायची नाही. तसेच काही जे फोटो आहेत तर ते आपल्याला चुकूनही घरामध्ये लावायचे नाहीत. जसं की बघा, ज्या फोटोमध्ये हनुमान छाती फाडत आहेत किंवा ज्या फोटोमध्ये हनुमान अस्थिर आहेत आणि उडत आहेत तर असा फोटोसुद्धा लावू नका. राम लक्ष्मण हनुमानांच्या खांद्यावरती आहेत असा फोटो घरामध्ये नसावा. लंकादहन करणारा जो हनुमानांचा फोटो असतो तर अशी तस्बीरसुद्धा चुकूनही आपल्या घरामध्ये लावायची नाही. जेव्हा कधी आपण हनुमानांची पूजा करतो त्यापूर्वी आपल्याला प्रभू श्रीरामचंद्र आणि सीतेचे स्मरण जे आहे तर ते आवर्जून करायचे आहे. आता या दिवशी महिलांनी कोणत्या चुका अजिबात करायच्या नाहीत तर बघा, स्त्रियांनी बजरंग बाणचा पाठ करू नये, तसेच हनुमानाला आसन देऊ नये. म्हणजे तुमच्या घरामध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी जर कोणी पुरुष हनुमानांची पूजा करणार असतील तर त्यासाठी पाट जो आहे किंवा चौरंग मांडला जातो त्यावरती कापड अंतरलं जातं, तर या गोष्टी स्त्रियांनी करू नयेत. तसेच महिलांनी अर्ध समर्पित करू नये, म्हणजे अभिषेक जो आहे तर तो करू नये. चरणपादुका अर्पण करू नये, तसेच हनुमानांना शेंदूरसुद्धा अर्पण करू नये. महिलांनी पंचामृत वस्त्र जल अर्पण करू नये, तसेच हनुमानांच्या मूर्तीला स्पर्श करू नये. हनुमानासमोर वाकून कधीही नमस्कार करू नये. तर हे नियम जे आहेत तर ते महिलांनी पाळायचे आहेत. तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही जर उपवास वगैरे करत असाल तर दिवसा झोपायचे नाही. या दिवशी आपल्याला जे काही दान स्वरूपात मिळालेल्या वस्तू असतील तर त्याचं सेवन करायचं नाही, मिठाचं सेवन करायचं नाही, मांसाहार वर्ज्य करायचा आहे, सुडबुद्धीने वागायचं नाही, कोणाशीही भांडण करायचं नाही, कोणाचंही वाईट चिंतायचं नाही. तर हे जे बेसिक नियम आहेत तर हे सुद्धा आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी आवर्जून पाळायचे आहेत. आणि हे जे नियम आहेत तर ते पुरुष आणि महिला तर या दोघांसाठी सुद्धा असणार आहेत, की आपल्याला मांसाहार करणं टाळायचं आहे, कोणाचाही अपमान सुडबुद्धीने वागणं तर या गोष्टी ज्या आहेत तर त्या टाळायच्या आहेत.